नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आपण ही जी गाडी पाहतो आहोत ही गाडी कुठल्या पक्षाच्या प्रचाराची गाडी नाही आहे, तर ही गाडी आहे जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या पोस्टर्सची आणि बॅनर्सची. तर मंडळी, ह्या दोन गाड्या आपल्याला बघायला मिळाल्यात. ह्या दोन्ही गाड्यांवरती काही पोस्टर्स आणि LED वॉल लावण्यात आलेली आहे आणि या LED वॉलवरती मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी होतानाची दृश्य दाखवली जातात आणि या गाडीच्या पाठीमागे काही मजकूर देखील लिहिण्यात आलेला आहे. 100% मतदान करा, पाडणाऱ्याला असं पाडा की 5 पिढ्या उभा राहायचं नाव घेतलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचे मजकूर लिहिण्यात आले आहेत. गाडीच्या समोर जरांगे पाटील यांचे कटआउट लावण्यात आलेले आहेत. गाडीच्या वरती मतदान करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. LED वॉल ही त्या गाडीच्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि या गाडीवरती या पद्धतीचा हा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. 100% मतदान करा, पाडणाऱ्याला असं पाडा की 5 पिढ्या उभं राहायची हिंमत झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीचे मजकूर या गाड्यांवरती लिहिण्यात आलेले आहेत. तर मंडळी, एक किल्ल्याच्या तटबंदीसारखा एक देखावा देखील या गाड्यांच्या वरती लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मतदान आपला अधिकार आहे, आपण 100% मतदान केलं पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन देखील या गाड्यांवरती करण्यात आलं आहे. तर मतदानाची जनजागृती करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा संदेशही या निमित्ताने या गाड्यांच्या वरती देण्यात येतो आहे की पाडणाऱ्यांना असं पाडा की 5 पिढ्या उभा राहण्याचं नाव घेतलं नाही पाहिजे, असा मजकूर या ठिकाणी या सगळ्या गाड्यांवरती लावण्यात आलेला आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर आता त्यांनी सरकारला पुन्हा एक अल्टिमेटम दिलेला आहे की 8 जूनपर्यंत तुम्ही आमच्या सगे सोयरे या निर्णयाची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेची निवडणूक येणाऱ्या काळात ही आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्या निवडणुकीला आम्ही 288 पैकी 288 जागा लढू, त्यातल्या 91 जागा ह्या आमच्या निवडूनच येतील, पण 67 जागांवरती आमचे उमेदवार हे विरोधी उमेदवाराला पाडण्याची ताकद ठेवतात, अशा पद्धतीचं वक्तव्य, अशा पद्धतीचे बाईट्स मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार विविध TV चॅनल्सला आणि वृत्तसमूहांना दिलेले आहेत, प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत. तर मंडळी, येणारी 8 जूनची सभा आणि या सभेमध्ये कदाचित आता मनोज जरांगे पाटील हे या विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान आपण काय निर्णय घेणार, आपले उमेदवार देणार आहेत का हे कन्फर्म करणार आहेत. 8 जूनला नारायणगडाच्या पायथ्याशी साधारणतः 3000 एकरवरती ही सभा होणार आहे असं सांगितलं जात आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून तसेच देशभरातून मराठा समाजातील बांधव हे एकवटणार असल्याचं सांगितलं जात आहे. 6 कोटी मराठा समाज हा या सभेला येणार असं सांगितलं जात आहे आणि त्यावेळेस आपण विधानसभेची घोषणा करू शकतात. मनोज जरांगे पाटील हे त्या सभेच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा करू शकतात असं देखील आता बोललं जाऊ लागलं आहे. मंडळी, या व्हिडिओवरनं तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.